अग्निपथ योजना जाहीर झाल्यापासून देशभर हिंसक आंदोलन होत आहे। यामुळे जनमानसात अग्निपथ योजनेविषयी अपप्रचार केला जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। तसेच अग्निपथ योजना आल्यानंतरही मूळ लष्कर भरती प्रक्रिया बंद होणार नसल्याची मोठी माहितीही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिलेली आहे। परिस्थितीमध्ये अग्निपथला विरोध करणं हे तरुणांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे की ह्याच्यात आपला फायदा आहे का, याच्यात या योजनेत तोटा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारचा हिंसाचार चाललाय अन्य राज्यामध्ये, तर तो काही सैन्यामध्ये जाणाऱ्या युवकाच्या मनस्थितीचं लक्षण नाही आहे। सैन्यामध्ये जाणारा युवक देशासाठी जातो, देशाला मोठं करण्यासाठी जातो, देशाला सुरक्षित करण्यासाठी जातो, तो देशाची प्रॉपर्टी कशी काय जाळतो। आणि त्यामुळे हे क्रिएटेड आंदोलन आहे, निर्माण केलेलं आंदोलन आहे। प्रयत्न असा चालला आहे की तरुणांना भडकवायचा, पण जो जेन्युअन तरुण आहे तो ह्याच्या फंदात पडणार नाही, कारण त्याला हे माहिती आहे की मूळ मिलिटरीतली भरती चालूच राहणार आहे, ही ॲडिशनल आहे। आणि त्यामुळे बेरोजगारी संपवण्यासाठी 10 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचा मोदींचा जो संकल्प आहे आणि त्याचं टाइमटेबल सुरू झालं, याच्यातून आता 18 ते 25 वयोगटातला तरुणसुद्धा यांच्याकडे जाणार की काय, या भीतीने ग्रासला आहे काँग्रेसला। आणि त्यातून काँग्रेस देशविरोधी, कारण देशाची प्रॉपर्टी जाळणे म्हणजे आंदोलन करायला काही अडचण नसते ना, लोकशाही मार्ग अवलंबले पाहिजेत। ते काय आता ब्रिटिशांचं राज्य आहे का अशा प्रकारे हिंसाचार करणं।